नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। सिडकोने 2011 मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती। 3 टप्प्यात हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते। आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे। डिसेंबर 2029 पर्यंत या विमानतळावरून विमानाचे टेक ऑफ होईल असा विश्वास सिडकोला वाटतो आहे व त्या दृष्टीने कामालाही गती देण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मेट्रो प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण 3 टप्प्याच्या माध्यमातून मेट्रो थेट विमानतळाला जोडली जाणार आहे। मेट्रो प्रकल्प हा नवी मुंबई सिडकोचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। सिडको पूर्ण प्रयत्न करते की लवकरात लवकर ही सेवा सुरू व्हावी व नागरिकांना याचा लाभ भेटावा। काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणजेच स्टेशन कॉन्ट्रॅक्टर, PWD, रेल्वे डिपार्टमेंट या सर्व गोष्टीमुळे विलंब झालेला आहे। नोव्हेंबर 2019 पर्यंत मेट्रो नक्कीच सुरू होईल असा विश्वास सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी व्यक्त केला आहे। मेट्रो प्रकल्प हा सिडकोचा आणि नवी मुंबईचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी सिडको जे काही स्टेप्स घेत आहे ते पूर्ण नवी मुंबईलाच माहीत आहे आणि सिडको पूर्ण प्रयत्न करते की लवकरात लवकर ही सेवा सुरू व्हावी आणि नागरिकांना याचा लाभ भेटावा। आपण काही तांत्रिक अडचणीमुळे, फॉर एक्झाम्पल काही PWDच्या लँड हँडओव्हरच्या प्रोसिजर्समध्ये डिले झालेला आहे, नंतर काही आमचे स्टेशन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काही नॉन परफॉर्मन्स आम्हाला त्यांना टर्मिनेट करावं लागलं, नंतर काही रेल्वे डिपार्टमेंट्समधनं काही अप्रुव्हल्स पेंडिंग होते। फॉर एक्झाम्पल रेल्वे क्रॉसिंग आहे नियर तलोजा, तर त्या क्रॉसिंगच्या काही अप्रुव्हल्ससाठी थोडासा विलंब झालेला आहे। तर या सगळ्या तांत्रिक गोष्टीमुळे जो काही डिले झालेला आहे, पण आम्ही ते लवकरात लवकर रिकवर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि नोव्हेंबर 2019 ही आमची फायनल डेडलाईन आम्ही डिक्लेअर केलेली आहे की मेट्रो तोपर्यंत नक्कीच सुरू होईल। सध्या तरी आपण पहिल्या लाईनवरतीच फोकस्ड आहोत। बेलापूर ते पेंधर ही सध्या पहिली लाईन आपण करणार आहोत। टोटल 11 किलोमीटर्सची ही लाईन आहे, इन्क्लुडिंग 11 स्टेशन्स। सध्या तरी आपण फर्स्ट फेजमध्ये हीच कम्प्लीट करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारचा प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट।